आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आप्पाचीवाडी फाट्यावर चक्काजाम आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलकांची पळताभुई थोडी. कोगनूळ येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील आप्पाचीवाडी फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलीस आक्रमक झाल्याने लाठीचार्ज करण्यात आला, त्यामुळे आंदोलकांची पळताभुई थोडी झाली. कोगनोळे, हनबरवाडी, दत्तवाडी, आप्पाचीवाडी, आडी, बेनाडी तसेच सौंदलगा परिसरातील वाहन मालक चालक यांच्याकडून मालवाहू ट्रक चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी अचानक निप्पाणी पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांवर लाठी हल्ला करून आंदोलकांची पळताभुई थोडी करून सोडली. पोलिसांनी आंदोलकांसह अन्य नागरिकांना देखील मारहाण केल्याने आप्पाचीवाडी फाट्यावर सर्वांची तारांबळ उडाली. अचानक झालेल्या या लाठीचार्जमुळे वाट मिळेल तिकडे लोक पळत सुटले होते. यावेळी एका आंदोलकाला पोलिसांनी पकडून गाडीत बसवलं. धंदा करणार कराल्यात, गाड्या फिरणार फिरवल्यात, आपण थांबल्यात आणि असं का मागे काय काय आमचं मागणीचं आणि आता जे तुम्ही जे चक्काजाम केला इथं, हे म्हणजे कुठल्या म्हणजे हे केलाय? किती वेळ राहणार? असं वन दिल्ली असोसिएशन